एखाद्या मुलाला दृष्टीची भावना शिकवण्यासाठी तुम्ही त्याला न बघता एक चित्र काढायला सांगू शकता तुम्ही त्याला डोळे बंद करून अथवा डोळ्यावर एक पट्टी बांधून ते चित्र काढायला सांगू शकता मग ते मूल स्वतःचे एक चित्र काढू शकतं मग ते मूल डोळे उघडून पुन्हा स्वतःचे चित्र काढू शकतं दुसरं चित्र काढून झाल्यावर डोळे झाकून व डोळे उघडे ठेवून चित्र काढण्यातला फरक काय आहे यावर चर्चा व त्यातली तुलना त्या मुलाशी करू शकता अशा क्रियेने मुलांना दृष्टीबद्दल जाणीव करून त्याचे मूल्य शिकण्यासाठी मदत होऊ शकते